भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंविरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे पत्र लिहून तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत धनंजय मुंडेंनी 2019 विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात दुसरी पत्नी अपत्य आणि मालमत्तेबाबतची माहिती लपवल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. मुंडेंवरती कारवाई करण्याची सोमय्या यांनी मागणी केलेली आहे असं पत्रच त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे लिहित तक्रार दाखल केलेली आहे. या तक्रारीत त्यांनी धनंजय मुंडेंनी 2019 विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्र जे सादर केलं त्यात दुसरी पत्नी अपत्य आणि मालमत्तेबाबतची माहिती लपवल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः हे घोषणा मान्य केलं आहे की त्यांचे दोन लग्न, अनेक मुलं, तिसरा महिलेची संबंध आणि त्यांनी हेही सांगितलं आहे की त्यांनी दोन्ही पत्नी आणि मुलांच्या नावाने अनेक प्रॉपर्टीज पण घेतल्या आहे. निवडणूक एफिडेव्हिटमध्ये हे सगळं काही दिसत नाही आहे म्हणून निवडणूक आयोगाकडे आम्ही तक्रार केली आहे की याचा तपास व्हायला हवा. दरम्यान धनंजय मुंडेंवरती राष्ट्रवादीनंच कारवाई करावी असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. पोलिसांनी या प्रकरणातील सत्य शोधावं, पोलिसांनी सत्य शोधल्यानंतर आपण भूमिका मांडू असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. धनंजय मुंडेंवरती पक्षानं कारवाई करावी अर्थात राष्ट्रवादीनं ही कारवाई करावी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी ही मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील सत्य शोधावं असंही ते म्हणाले. पोलिसांनी सत्य शोधल्यानंतर आपण प्रतिक्रिया व्यक्त करू असंही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. याच संदर्भात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. असं आहे की धनंजय मुंडे यांनी स्वतः आपल्या फेसबुक पोस्टमधनं काही कबुली दिलेली आहे, त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर त्यांच्या पक्षाने त्या कबुलीच्या संदर्भातला विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यातली जी कायदेशीर बाब आहे, आमची मागणी आहे की एक म्हणणं त्या मुलीचं आहे, एक म्हणणं हे मंत्री धनंजय मुंडे यांचं आहे, त्यांचं म्हणणं आहे. मी कोर्टात गेलेलो आहे आणि कोर्टातनं काहीतरी स्थगिती घेतलेली आहे. आमची मागणी आहे की असं संशयाचं वातावरण राहणं योग्य नाही आहे, त्यामुळे तात्काळ पोलिसांनी त्या संदर्भातलं सत्य जे आहे ते सत्य बाहेर आणलं पाहिजे. त्या संदर्भात एकदा सत्य बाहेर आलं की सगळ्या मागण्या आम्ही करू. हे बरोबर आहे, म्हणूनच मी सांगितलं की या संदर्भात पूर्ण सत्य बाहेर आल्यानंतर जे काही टोकाचं आमचं जे काही त्या संदर्भात असेल ते आम्ही करू. सिंधुदुर्गमधले कलाकार सुमन दाभोळकर यांनी निसर्ग चित्राद्वारे दगडांना जिवंत करण्याची किमया साधली आहे. दगडांच्या मूळ आकारात कोणतेही बदल न करता त्यावर रंगांची उधळण करत व्यक्तिचित्र साकारण्यात आली आहेत. कणकवलीच्या गड नदीकाठी मिळालेल्या वेगवेगळ्या आकाराच्या दगडांवर त्यांनी पोर्ट्रेट बनवली आहेत. यामध्ये आइन्स्टाईन, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, नसीरुद्दीन शाह, APJ अब्दुल कलाम या आणि इतर काही व्यक्तिरेखा साकारण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर या कलाकृतींचं प्रदर्शन भरवण्याचा त्यांचा मानस आहे. Show me.